नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी वाजण्याच्या सुमारास एक विचित्र अपघाताची घटना घडली आहे या मार्गावर पनवेल आगारातून महाडकडे जाणारी वातानुकूलित शिवशाही बस पलटी झाली यात सुमारे अठरा प्रवासी जखमी झाले आहेत अपघातावेळी ही बस प्रवाशांनी खचून भरलेली होती बसमधून तीस ते पस्तीस प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती मिळते अपघातग्रस्त बस क्रमांक एम एच शून्य नऊ ई एम ब्याण्णव ब्याऐंशी ही पनवेल आगारातून महाडकडे जात होते कर्नाळा खिंडे चालकाचे नियंत्रण सुटून बस रस्त्याखाली घसरून पलटी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे या अपघातात अठरा प्रवासी जखमी असून जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत आहेत तसेच एक प्रवासी गंभीर असल्याने त्याला कामोठ येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते अपघातग्रस्तांचे वाली कल्पेश ठाकूर दोन रुग्णवाहिका घेऊन अपघातस्थळी मदत कार्य करत आहेत अपघातामुळे या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून पोलीस वाहतूक कोंडी सोडवण्याचे शर्तीचे प्रयत्न करत आहेत वादळवारा लाईव्ह साठी किरण बांधनकर सह संजय कदम पनवेल नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकर